मित्र भेटले का आपण एक वेगळ्या दुनियेत असतो, वेगळ्या हवेमध्ये असतो। कॉलेज संपल्यानंतर आपल्याला बाहेरचे जग कळायला लागतं, लोकं फिरायला लागतो, बसायला लागतो, उठायला लागतो। आता आपल्याला काहीतरी पैसे कमवायचे असतात, आपला प्रपंच चालवायचा असतो आणि आपल्या संघर्षाची सुरुवात त्या ठिकाणी होऊन जाते। संघर्ष करत असताना मित्रांनो, या ठिकाणी सर्व माझ्यासमोर युवक मित्र आहे, म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो। आपण काहीतरी एखादा उद्योगधंद्याची सुरुवात करतो, उद्योगधंद्याची सुरुवात केल्यानंतर उद्योग चांगल्या पद्धतीने चालायला लागतो आणि माणसाचं त्या ठिकाणी उद्योग चालत असताना, व्यवसाय चालत असताना असं वाटतं का आता आपण पैसे कमवायचे चालू झाले, आपल्यालाही कोणीतरी नगरसेवक म्हणावं, ग्रामपंचायत सदस्य म्हणावं आणि आपण वेगळ्या हवेमध्ये वाहू लागतो आणि आपले त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर असतो। त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम आपल्या व्यवसायावर झाला तर आपले जो इन्कम असतो त्याच्यामध्ये बदल होत असतो, इन्कम आपला कमी होत असतो आणि आपल्याला संघर्षाची सुरुवात होते। मग आपल्याला व्यवसायामध्ये संघर्ष करावा लागतो, लोकांमध्येही संघर्ष करावा लागतो। हे जीवन जगत असताना ज्याच्या वाट्याला संघर्ष नाही त्याला जीवन जगणं हे बनू शकत नाही। मित्रांनो, व्यवसाय फेल झाला, व्यवसायामध्ये अडचणी आल्या का आपण लगेच ते व्यवसाय बंद करतो, दुसरा व्यवसाय करायची आपली डेअरिंग होत नाही, हिंमत होत नाही। कारण का पहिला व्यवसाय आपला फेल झालेला असतो, 2-5-10 लाख रुपयाचा आपल्याकडचा भांडवल असतो, त्या भांडवल आपण त्या व्यवसाय टाकलेला असतो आणि तो त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं आपल्या त्या ठिकाणी हिंमत होत नसते। पण आपण हिंमत करायला पाहिजे, आपण व्यवसायाची सुरुवात करायला पाहिजे आणि एक व्यवसायामध्ये अपयश झालं दुसऱ्या व्यवसायामध्ये आपल्याला यश येऊ शकतो। असे कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी या ठिकाणी आपल्यासमोर बसलेले वक्ते जे आहेत यांनी संघर्ष करूनच आज या खुर्चीपर्यंत पोहोचलेले आहेत। मी जीवनामध्ये 4-4, 5-5, 10-10 व्यवसाय केलेले आहेत। व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना अडचणी येत असतात, संघर्ष करावा लागतो। पण आपण त्या संघर्षावर मात करून, त्या संघर्षावर आपण मात करून आपलं पुढचं भविष्य ठरवायला पाहिजे।